नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सकाळचे 11 वाजता आहेत आणि मुद्दा महाराष्ट्राचा. मध्ये सुरुवातीला बातमी पाहूया. तर राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतीये आणि नागपुरात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही, मात्र काही कडक निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. यावरून दोन मंत्र्यांनी जनतेत संभ्रम निर्माण केलेला आहे. एकीकडे नितीन राऊत यांनी नागपुरात निर्बंध कडक करण्याची घोषणा केली, तर दुसरीकडे निर्बंध लागले तर संपूर्ण राज्यामध्ये लागतील, एकट्या नागपूरसाठी नाही, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी नागपूरकरांना मोठा दिलासा दिलाय. त्यामुळे दोन मंत्र्यांची दोन विधानं ऐकून नागपूरकर मात्र भुसकळ्यात पडलेत. नागपूरच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. एकीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणतात की नागपुरात कडक निर्बंध अधिक करण्यात येतील, मात्र दुसरीकडे राज्यातलेच मंत्री विजय वडेट्टीवार म्हणत आहेत की जर निर्बंध लागू झाले तर संपूर्ण राज्यामध्ये लागतील, एकट्या नागपुरात नाही. त्यामुळे नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार या दोन मंत्र्यांच्या विधानावरून नागपूरकर मात्र संभ्रमात पडलेत. नेमके नागपूरमध्ये नियम निर्बंध आणखी कडक होणार की नाही याबाबत नागपूरकर सध्या संभ्रमात आहेत. शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. सारखे म्हणून तर दुसरी लाट आता संपली आणि तिसरी लाट या ठिकाणी येणार, तर तिसऱ्या लाटेनं या निमित्तानं आपले पावलं आपल्या जिल्ह्यामध्ये टाकलेले आहेत, तर तिसऱ्या लाटेनं आपल्या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यामुळं रिस्ट्रिक्शन्स आणखी कडक करणं हे आमच्यासाठी आणि जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवितांसाठी, त्यांचे जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पण अद्याप तरी राज्यामध्ये हे निर्बंध कडक करणारच अशी भूमिका कोणी स्वीकारलेली नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला आहे की तिसरी लाट येते आहे. जर लोकांनी सहकार्य अपेक्षित केलं नाही, गर्दीपासून दूर राहिले नाही, तर ही संभावना लक्षात घेऊन निर्बंध कडक करावे लागतील एवढं त्यांचं मत आहे. कदाचित महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यापुरती पालकमंत्री म्हणून त्यांनी काही वक्तव्य केले आमच्या नितीन भाऊंनी, पण ते कदाचित मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा झाली की नाही हे मला माहीत नाही. कदाचित त्यांची चर्चा झाली असेल तर मात्र ते पुढे गेले असतील तर त्याची माहिती घेऊन सांग. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जनतेला केलंय. तसंच निर्बंध इतक्यात काही कडक केले जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. तर जितकी काळजी नागरिक घेतील तेवढे निर्बंध कमी लागतील असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. निर्बंध वाढवण्याच्या संदर्भात आरोग्य विभाग किंवा माननीय मुख्यमंत्री अद्याप काही असा विचारात नाही आहेत आणि सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत आपण की एक्झॅक्टली काय संख्या वाढती आहे, कुठे वाढती आहे आणि का वाढती आहे. उत्साहाने काम करणारे वेगवेगळ्या सणावारांच्या संदर्भाने सर्व उत्साही सगळे युवक वर्ग असेल किंवा कार्यकर्ते असतील, सगळ्यांनाच माझं नम्रपूर्वक आव्हान आहे की कोविडची तिसऱ्या वेळची भीती लक्षात घेता आपल्याला ह्या निर्बंधाचं पालन करावं अशी माझी नम्रपूर्वक विनंती आणि आव्हान आहे. कोविडचे प्रोटोकॉल्स कसे पाळतोय ह्याच्यावर गरजेचं आहे. आपल्याकडे अजूनही आता मुंबईत जर बघितलं तर 30% दोन डोस झालेले लोक आहेत, 80% एक डोस झालेले लोक आहेत आणि ह्याच्यात आपण जेवढी काळजी घेऊ म्हणजे मास्क चेहऱ्यावर असणं, बरोबर नाकावर असणं, थोडं अंतर पाळणं असेल, परवाकडेच मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलं की जास्ती गर्दीचे कार्यक्रम टाळा, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळत ठेवल्या तर अर्थचक्र आपलं तेवढं जास्ती वेळ चालू शकतं आणि जे अर्थचक्र चालण्यासाठी जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तेवढ्या लांबीने चालू शकतात. आता थेट आपण नागपुरात जाऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेले. तुषार, आपण आत्ताच दोन मंत्र्यांची विधानं जी ऐकली त्यावरून अर्थातच म्हणजे साहजिक आहे की नागपूरकरांमध्ये थोडासा गोंधळ निर्माण झाला असेल, मात्र खरं नेमकं काय, नागपूरसाठी काही निर्बंध असणार आहेत की नसणार आहेत?
नागपूरकरांमध्ये प्रचंड संभ्रम पाहायला मिळत आहे, विशेष करून व्यापारी वर्गांमध्ये, कारण की नितीन राऊत यांनी ठामपणे सांगितलं होतं की 3 दिवसानंतर हे निर्बंध लावले जाईल. तर वडेट्टीवार यांनी जे काल वक्तव्य केलं त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना याबद्दल माहीत नाही, आणि जर का काही निर्बंध लावायचे असतील तर त्याचे जे मार्गदर्शक सूचना असतील त्या राज्यस्तरावर पहिले कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री घोषणा करेल, त्यानंतर जिल्ह्यामध्ये लावले जाईल. आणि ते काही एकट्या नागपूर जिल्ह्यासाठी नसणार आहे, ते संपूर्ण राज्यासाठी असणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. सध्या मी सीताबर्डी मार्केटमध्ये आहे, जिथले व्यापारी आहे, मागच्या 2 दिवसापासून जर का तुम्ही बघितलं तर या सर्व व्यापाऱ्यांचं हे म्हणणं आहे की त्यांचे जे काही ऑर्डर्स होते, म्हणजे एका नितीन राऊत यांच्या पालकमंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांचे जे काही पुढचे ऑर्डर्स होते ते अनेक व्यापाऱ्यांनी होल्ड केलेले आहेत, कारण की अनेकांना अशी भीती आहे की पुढच्या काही दिवसामध्ये, म्हणजे नितीन राऊत यांनी घोषणा केली की 3 दिवसानंतर निर्बंध लावले जाईल आणि हे आणखी कडक होईल, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. काही व्यापारी आपल्यासोबत, आपण त्यांना देखील विचारूया की एकंदरीतच या संपूर्ण निर्णयाबद्दल त्यांचं काय मत आहे. मला एक सांगा की नितीन राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये काय संभ्रम पाहायला मिळतो? देखिए, सबसे पहले तो मैं कहूँगा कि ये नितिन राऊत जी या जो भी सरकार का फैसला है बहुत जल्दबाजी में लिया जा रहा है कि वापस से कड़ा निर्बंध लगाया जाए, जबकि अभी सिर्फ 15 से 20 केसेस के आसपास ही है. अभी थोड़ा सा मेरे हिसाब से वेट एंड वॉच करना चाहिए, 1 वीक या 10 डेज का वेट एंड वॉच करना चाहिए. अगर एकदम सडनली रैंडमली अगर केसेस स्पाइक होते हैं फिर उसके बारे में सोचना चाहिए, क्योंकि हर बार इससे व्यापार ही इफ़ेक्ट होता है. बाकी आप गवर्नमेंट के सेक्टर्स देखिए तो एज इट इज़ चालू है, जो भी चीज़ कड़ा प्रतिबंध जो लगाया जाता है वो व्यापार पे लगाया जाता है. अब जैसा र्यूमर्स आ रहे हैं कि 4 बजे का वापस से करना चाहते हैं, जैसा मैंने अपने पिछले वीडियो में भी कहा था कि जो बिज़नेस का टाइमिंग रहता है वो आफ्टरनून से लेके तो इवनिंग के दौरान ही रहता है, तो जो 4 बजे का टाइम है अगेन उसमें बहुत हौश पौश हो जाता है, उसमें कस्टमर कई वापस यानी आ नहीं सकते हैं, माइंड स्किप हो जाता है, तो इधर उधर से परचेसिंग कर लेते हैं, तो उसमें हर दुकानदार का बिज़नेस में फ़र्क पड़ता है. हाँ, हम ये भी नहीं चाहते कि भाई कि लॉकडाउन लगे, मगर हम चाहते हैं कि टाइमिंग एटलीस्ट 6-7 o'clock तक के, 7 PM तक के तो हो जाना चाहिए. वैसा भी कोरोना के बाद एक रेवोल्यूशन ही आ गया है कि 7-8 बजे के बाद में कस्टमर्स आते ही नहीं हैं. एक यानी सिंस लास्ट 1.5 ईयर से एक रेवोल्यूशन के जैसा आ गया है कि 7 o'clock के बाद में, 7 PM के बाद में बहुत हार्डली वॉक इन होता है कस्टमर्स का. तो हम चाहते हैं कि एटलीस्ट 4 बजे का ना लगाते हुए 7 बजे तक के लगा देने को ना, और सैटरडे को भी खोलने की परवानगी दी जाए, संडे को लगे तो टोटली लॉकडाउन कर दिया जाए करके. अपन बाजारपेटे मतलब काय दृश्य आहे ते बघूया. जर का तुम्ही या संपूर्ण बाजारपेटेमध्ये जर का दृश्य बघितलं तर सकाळला जे हॉकर्स असेल, दुकानदार असेल, त्यांनी आपलं दुकान उघडायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये देखील संभ्रम आहे, कारण की महत्त्वाचा विषय की नितीन राऊत यांनी ज्या प्रकारे घोषणा केली आणि अचानक केली. नागपूरमध्ये जर का तुम्ही मागच्या 1 आठवड्यातली रुग्णांची संख्या बघितली तर रुग्णांचा आकडा हळूहळू वाढताना दिसत आहे, म्हणजे मागच्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये जे रुग्ण आले त्यांचा आकडा हा 18 आहे. 1 महिन्यानंतर कुठेतरी 3 सप्टेंबरला तो आकडा, म्हणजे 3 सप्टेंबरला नागपूरचा जो आकडा होता तो 1 वर होता आणि 5 सप्टेंबरला, म्हणजे 1 महिन्यानंतर आकडा दुहेरीवर गेला होता, 10 होता, त्यानंतर मग तो 16 झाला, 18 झाला, तर हळूहळू आकडा वाढत आहे. मात्र व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ती परिस्थिती नाही, म्हणजे नितीन राऊत यांनी ज्या आधारावर किंवा कोणत्या आधारावर त्यांनी तिसऱ्या लाटेचं संकेत दिले आणि निर्बंध लावण्याची घोषणा केली, खरं तर तशी परिस्थिती नागपूरमध्ये नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. व्यापारी सरकारला सहकार्य करायला तयार आहे, पण प्रश्न हा आहे की एकाएक ज्या प्रकारे निर्बंध लावले, जे काही स्टेक होल्डर आहे या सर्व प्रकरणामध्ये, त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतला गेला, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये एक नाराजी पाहायला मिळत आहे. बरं तुषार, आणि आता आपण ज्या दोन्ही मंत्र्यांची वक्तव्य ऐकली त्यामध्ये एक मंत्री म्हणत आहेत की नागपूरमध्ये तिसऱ्या लाटेनं प्रवेश केला, यावरून सुद्धा लोक भयभीत होऊ शकतात किंवा हे सुद्धा संभ्रम निर्माण करण्याला कारणीभूत ठरू शकतं. 3 दिवसांमधलं वातावरण अगदी पलटलेलं आहे. जेव्हा पालकमंत्री नितीन राऊत यांनी जे वक्तव्य केलं की नागपूरमध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर एकाएक चित्र पूर्णपणे पालटून गेलेलं आहे, म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये भीती आहे, नागरिकांमध्ये भीती आहे, आणि विशेष करून जे पालक आहे, म्हणजे ज्यांना तिसऱ्या लाटेमध्ये छोटे मुलं जास्त प्रभावित होईल अशी तज्ज्ञांकडून भीती व्यक्त केली जात आहे, ते पालक देखील खूप जास्त चिंतित आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नागपूरमध्ये त्यांना जे फील्डवर ते काम करतात किंवा शहरात फिरतात त्यांना तसं चित्र दिसत नाही, म्हणजे अजूनही राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेने नागपूरचं जर का कोरोनाचे आकडे बघितले ते अत्यंत नियंत्रणामध्ये दिसतात, म्हणजे दिवसाला साधारण 6,000-7,000 टेस्ट होतात आणि त्यामध्ये 20-15
ते 20 लोक पॉझिटिव्ह निघतात, म्हणजे संक्रमण दर हा देखील 1% खूपच खाली आहे. असं असताना देखील नागपूरमध्ये ज्या प्रकारे निर्बंध लावले गेले त्यामुळे आणि दोन मंत्र्यांचे वेगवेगळे वक्तव्य आले, म्हणजे नितीन राऊत यांचं वक्तव्य वेगळं होतं, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य वेगळं होतं. त्यामुळे यावर राजकीय स्तरातून तर टीका होत आहे पण नागरिकांमधून देखील टीका होत आहे. बरं तुषार, आपल्यासोबत आता नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी जोडले गेले, थेट जाऊयात. तिवारीजी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता तुम्हीच आम्हाला सांगा की नागपूरसाठी राज्यापेक्षा काही वेगळे काही नियम असणार आहेत का एकट्या नागपूरसाठी? खरं तर नागपूरसाठी एकट्या नागपूरसाठी वेगळा नियम करण्याचं कोणतंही कारण नाही, कारण नागपुरात महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या प्रकारे व्हॅक्सिनेशनचा आपला प्रकल्प राबवला. कोरोनामध्ये कंट्रोल आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही भरपूर प्रयास केले, नागरिकांचा भरपूर साथ त्याला मिळाला. आताही जवळपास 4,000-5,000 टेस्टिंग आमचे दररोज सुरू आहे, आम्ही टेस्टिंग कमी केलेली नाही. हे खरं आहे की मागील 3 दिवसापूर्वी 7 पेशंट निघाले होते, काल 18 पेशंट निघाले होते, 3 पटने संख्या वाढली, पण ते 3 7 18 झाले आहे. म्हणून महानगरपालिकेने यंत्रणा रिस्ट्रिक्ट करून लोकांमध्ये अवेअरनेस आणणं हे जास्त आवश्यक होतं, पण एकाएकी पालकमंत्रीने घोषणा करून दिली की आम्ही असा 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 निर्णय घेऊ. महानगरपालिकेकडे निर्णय घेण्याचा जो अधिकार होता ते डेल्टा वेरियंट जेव्हापासून आलं तेव्हापासून हिसकावून घेण्यात आलेला आहे. आता राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्रीने घोषणा केलेली आहे. सध्या गणेशोत्सव आहे, बाजारपेठ सुरू आहे, सर्व सुरू आहे. हे सर्व बघत असताना आपण उपायात्मक योजना जास्त चांगली कठोर दृष्टीने राबवली असती तरी याच्यावर आपण आडा घालू शकू असतो असं माझं प्रामाणिक मत आहे. बरं दयाशंकर तिवारीजी, आमच्या आपल्या सोबत असताना आमचे नागपूरचे प्रतिनिधी आहेत तुषार कोहळे, ते तुम्हाला थेट प्रश्न विचारू इच्छित आहेत. तुषार, महापौर साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर तिवारी सर, मला एक सांगा, जेव्हा ही बैठक झाली ते पालकमंत्र्यांची घोषणा केली, महापौर म्हणून तुम्हाला काही या संदर्भात विचारलं होतं का, किंवा जे काही स्टेक होल्डर होते त्यांच्यासोबत देखील काही चर्चा झाली होती का? आता पालकमंत्री जेव्हापासून नितीन राऊत बनले आहे तेव्हापासून त्यांच्या कोरोनाच्या कोणत्याही बैठकीत महापौरला ते बोलवतच नाही. त्यांना अपेक्षा आहे की नागपूरच्या महापौर यंत्रणेत सहभागी व्हायला पाहिजे. हॅलो. अच्छा, मला एक आणखी प्रश्न विचारायचा आहे. आता भाजपची काय भूमिका असेल, भाजपची शहरासाठी काय भूमिका असेल? संवैधानिक पदावर असल्यानंतर जे शासनाचे निर्देश आहे त्याचं पालन करून घेणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे, कारण मी महापौर पदी बसलो आहे आणि महापौर पदी असताना मी महापौरची भूमिका बोलणं जास्त योग्य आहे. भाजपची भूमिका साठी आपण भाजप शहराध्यक्षाला विचाराल तर जास्त चांगला होईल. जी जी. तुषार आणि तिवारी जी, दोघांचेही धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुषार दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. तर नागपुरातले जे निर्बंध आहेत त्याबद्दल पालकमंत्री बोलतायत म्हटल्यावर आमच्या लेवलवर जे काही निर्णय असतील महापौर म्हणून ते आम्ही घेऊच असं महापौर म्हणतायत. मात्र आतापर्यंत ज्या काही बैठका होतात नागपूर शहराच्या बाबतीत त्या बैठकांमध्ये पालकमंत्री महापौरांना कधी बोलावत नाहीत अशी एक प्रकारे तक्रारच दयाशंकर तिवारी यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केली आहे. इतरही महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात राज्यातल्या आणि इतर देखील, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचामध्ये तुमचं स्वागत. बातमी मुंबईतून आहे. गणेशोत्सव तोंडावरती आणि मुंबई महानगरपालिकेनं एक नियमावली जारी केलेली आहे गणेशोत्सवासाठी. यामध्ये घरगुती गणेश मूर्तींचं आगमन आणि विसर्जनाप्रसंगी फक्त 5 जणांनाच परवानगी असणार आहे, तर सार्वजनिक गणेश मूर्तींच्या आगमन आणि विसर्जनावेळी फक्त 10 जणांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे गणपती आगमन आणि विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन्ही डोसेस घेतलेले असावेत असा देखील नियम घालून देण्यात आलाय. भाविकांना प्रत्यक्ष दर्शन आणि मुखदर्शन घेण्यास सुद्धा सक्त मनाई करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेची गणेशोत्सवासाठीची नियमावली, घरगुती गणेश मूर्तीची उंची ही 2 फुटांपर्यंत असावी हा नियम आहे. त्यासोबत सार्वजनिक उत्सवातील मूर्ती ही 4 फुटांपेक्षा उंच नसावी असं देखील सांगण्यात आलंय. मुंबई महानगरपालिकेनं हे नियम ठरवून दिलेत. सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन करावं लागणार आहे.
जसं आपण आताही करतोय तसं गणेशोत्सवादरम्यान सुद्धा घरगुती गणपतीच्या आगमनावेळी मिरवणूक काही काढता येणार नाही. आगमनासाठी जास्तीत जास्त 5 व्यक्तींनाच परवानगी आहे. सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत ही देखील गोष्ट बंधनकारक आहे. घरगुती मूर्ती ही शक्यतो धातूची किंवा संगमरवराची असावी जेणेकरून घरगुती मूर्तीचं घरीच प्रतिकात्मक विसर्जन करता येईल. तर शाडूची मूर्ती जर असेल तर घरच्या घरीच बादलीत गणेश मूर्तीचं विसर्जन करावं किंवा कृत्रिम तलावात जाऊन विसर्जन करावं. मात्र तिथे जाताना सुद्धा 5 जणांना परवानगी आहे. जास्त गर्दी करायची नाही आणि नियम पाळायचे आहेत. विसर्जनाला सुद्धा मिरवणूक काढायला परवानगी नाही. तर घरगुती गणपतीच्या विसर्जनावेळी चाळीतली किंवा इमारतीतील किंवा सोसायटीमधील काही मूर्ती या एकत्रितरित्या नेता येणार नाहीत विसर्जनासाठी. विसर्जनावेळी केली जाणारी आरती आणि पूजा ही सुद्धा घरीच करावी लागणार आहे. काही जे निर्बंध आहेत नियम आहेत हे मागच्या वर्षीचे जशाच तसे ठेवण्यात आलेले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील सार्वजनिक मंडळांनी गणपतीचं विसर्जन हे मंडपातच करावं हा एक महत्वाचा नियम आणि प्रतिबंधित इमारतीतील घरगुती गणपतीचं विसर्जन हे देखील घरीच करावं. एखादा भाग जर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित असेल तर त्या गणेश भक्तांनी बाहेर पडूच नये. सार्वजनिक गणेश मूर्तीच्या आगमनाच्या आणि विसर्जनावेळी फक्त 10 व्यक्तींनाच परवानगी आहे आणि घरगुती गणपतीसाठी फक्त 5 जणांना परवानगी आहे. सगळ्यांनी म्हणजे या कार्यकर्त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन 15 दिवस झालेले असावेत. हार फुलं याचा वापर कमी करावा जेणेकरून निर्माल्य कमी निर्माण होईल याची देखील काळजी घ्यायची आहे. बरेचसे नियम हे मागच्या वर्षीचेच आहेत. काही 1-2 नियमांची भर त्यामध्ये टाकण्यात आली आहे. मात्र गणेशोत्सवादरम्यान घरगुती गणपती असू दे नाहीतर मग सार्वजनिक या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नियम तर पाळावेच लागणार आहेत जे मुंबई महानगरपालिकेनं घालून दिलेले आहेत. यासोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्रामध्ये इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या प्रत्येक अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.